राज्यसभेसाठी मतदान सुरू असताना शिवसेनेनं आता विधान परिषदेसाठी रणनीती आखलेली आहे। हॉटेल ट्रायडंट मध्ये शिवसेना नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक होती आहे आणि या बैठकीला एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची उपस्थिती आहे। त्यांची बैठक सुरू झालेली आहे। एकनाथ शिंदे सध्या बोलतायत, थेट जाऊया। हाँ बोला। अरे बाबा, ऐका, मतदान सुरू झालेलं आहे। आम्ही मतदान करायला चाललेलो आहोत आणि महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील एवढं मतदान आणि मताधिक्य आमच्याकडे आहे आणि त्यामुळे संध्याकाळी आपल्याला चित्र स्पष्ट झालेलं दिसेल। महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील। भाजप ज्या प्रकारे दावा करते त्याबद्दल काय म्हणणार? नाही, आता दावा प्रतिदावा प्रत्येक जण करत असतो, पण ते आता मतदान झाल्यानंतर संध्याकाळी मतमोजणी होईल त्यावेळेस सगळं चित्र स्पष्ट होईल। महाविकास आघाडीकडे मी पुन्हा एकदा सांगतो, निवडून येण्यापुरतं किंबहुना त्याहीपेक्षा अधिकचं मताधिक्य आहे, नंबर्स आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय पक्का आहे। आता ते एकदम तिथे जाऊन मतदान करू शकत नाही ना। शिवसेना नाराज आहे का राष्ट्रवादीवर? अशी कुठलाही काही ह्याच्यात तथ्य नाही। महाविकास आघाडीने एकत्र रणनीती तयार केलेली आहे, स्ट्रॅटेजी एकत्र तयार केले आणि ते चारही उमेदवारांसाठी आहे, त्यामुळे नाराजीचा काही प्रश्न येत नाही। चारही उमेदवार विजयी होतील। चारों उम्मीदवार जो है महाविकास आघाड़ी के, इनकी जीत पक्की है, जीत निश्चित है, उतने नंबर महाविकास आघाड़ी के पास है। अनिल देशमुख और दवापल्ली को सर धन्यवाद, क्या कहेंगे? एकनाथ शिंदे जी, तर शिवसेनेच्या मनामध्ये कोणतीही नाराजी नाही, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।